पुणे बंगलोर आशाई महामार्गालगत कराड तालुक्यातील वाठार येथील हायस्कूल या ठिकाणी श्री गणेश पेट्रोलियम या नूतन पेट्रोल पंपाचा उद्घाटन शुभारंभ डॉक्टर सुरेश भोसले, डॉक्टर अतुल भोसले बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, दत्तात्रय देसाई, अविनाश खरात तसेच जिल्हा परिषद सदस्य सांगली सभापती धनाजी बिरमुळे, सातारा जिल्हा परिषद सदस्य गणपतराव होलवान, पंचायत समिति माजी सदस्य गोविंद गावडे, माजी संचालक कृष्णा कारखाना सुजित मोरे, वाठार गावचे सरपंच सो शोभाताई माणिक पाटील व वाठार सोसायटीचे चेअरमन संभाजी पाटील, वाठार गावचे उपसरपंच संतोष पाटील उर्फ सचिन पाटील व वाठार पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत। पांडुरंग गावडे, शंकर गावडे, ऋषिकेश गावडे यांच्या वतीने करण्यात आले। एखादा कार्यकर्ता तयार होतो आणि पुढे जातो, तर नेहमी पुढे जाताना लक्षात घ्या, एकटा माणूस कधी पुढे जात नाही, तो बरोबर 100 लोकांना घेऊन जातो। दत्ता देसाईंनी व्यवसाय तयार केला तर त्यांनी किती लोकांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या। आता तुमचा हा व्यवसाय पुढे जाईल, किती लोकांना तुम्ही नोकऱ्या उपलब्ध करून देणार, किती कुटुंब तुम्ही चालवणार, हे ह्याच्यात नव्हतं। प्रगतीमध्ये नेहमी लक्षात घ्या, समाजाची प्रगती सुद्धा अदृश्य पण कायमस्वरूपी ही होत असते, आणि म्हणून अशी लोक तयार झाली पाहिजेत आपल्या समाजामध्ये। पूर्वी नाही तर शेतीच्या पलीकडे आम्ही जात नव्हतो, पण आता आपल्याकडे नवीन उद्योजक तयार व्हायला लागलेले आहेत, आणि म्हणून याचा एक आनंद अतिशय आम्हाला मोठा आहे। आणि ही लोक अजून पुढे गेली पाहिजे, अजून व्यवसाय त्याचं विस्तारीकरण झालं पाहिजे, त्याचं ध्रुवीकरण झालं पाहिजे, त्याच्यामध्ये समाज पुढे पुढे जाताना तुम्हाला दिसणार आहे। वाठारकरांना एक गोष्ट सांगायची की हायवेला लागून गाव असल्यामुळं त्या बऱ्याचशा तुम्हाला ह्या वस्तूचा तुम्हाला आता काल्यात तिथं कोण काल्यात पेट्रोल पंप काढण्यात आणि वाठारमध्ये फरक आहे की नाही, हा तुम्हाला नैसर्गिक तुम्हाला तो लाभ झालेला आहे। आणि लाभ नेहमी असा होतो, लक्षात घ्या, जो घेणारा चांगला असेल तर सगळं असून सुद्धा कधी कधी लोक पुढे जाऊ शकत नाही, आणि म्हणून या दृष्टीतनं एक अतिशय चांगलं असं वळण तुमच्या गावाला आहे, आणि त्याच्यामुळं आपल्याला पुढे ह्या भागामध्ये सुद्धा लोकांना चांगले दिवस बघायला मिळणार आहेत। आता जास्त आपलं पेट्रोलियम या नावाने एका नूतन वास्तूचं उद्घाटन झालेलं आहे, आणि अनेक वर्षापासून या गावामध्ये परिसरामध्ये ज्या गावडे कुटुंबांनी गावाच्या प्रगतीसाठी मोठं योगदान दिलेलं आहे, त्या गावडे कुटुंबाच्या माध्यमातून ह्या नवीन वास्तूची निर्मिती करण्यात आलेली आहे। खरं तर एक खूप मोठं धाडसाचं पाऊल गावडे कुटुंबांनी ह्या वास्तूच्या उभारणीच्या निमित्तानं घेतलेलं आहे, कारण थोडे थोडके नाही तर 1,35,00,000 रुपयाचा प्रकल्प हा गावडे कुटुंबांनी तिथं उभा केलेला आहे। आणि हा 1,35,00,000 प्रकल्प उभा करत असताना जमिनीचा खर्च वगळता हा प्रकल्प 1,35,00,000 गेलेला आहे। जमिनीचा खर्च जर का ह्याच्यामध्ये धरला असता तर कदाचित हा प्रकल्प आणखीन जास्त मोठा आर्थिकदृष्ट्या खर्च पाडणारा निर्माण झाला असता, पण तरी देखील जमीन स्वतःची असून इतका मोठा खर्च आपण केलेला आहे, त्यामुळं हा प्रकल्प यशस्वीरित्या चालवण्यासाठी चांगला चालवण्यासाठी आणि याच्यामधून 4 पैसे आपल्याला कसे उरतील हे पाहण्यासाठी तुम्हाला काटकसरीनं या पंपाचं नियोजन करावं लागणार। मगाशी सुद्धा मी